नारायणाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः पुनराचार्य केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः पवित्र पवित्र करुणे वैष्णवे नमः वसुसूतनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः सत्यवर्धनाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः नियुक्ताय नमः पुरुषोत्तम परमात्मनेय नमः गंगेला नमस्कार करा गंगादि सर्वतीर्थेभ्यो नमः सूर्याला नमस्कार करा कर्म साक्षिण्यै सवितुः सूर्य नारायण देवताभ्यो नमः अस्तुला नमस्कार करायचाय विष्णवे नमो विष्णवे नमः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे नूपदे श्रीश्री बाबा साहेब म्हणजे महाराष्ट्रभूषण पुण्यभूषण पद्मविभूषण त्यांना जेवढ्या पदव्या मिळाल्या किंवा जे पुरस्कार मिळाले हे खरं बघितलं तर आहे चांगलेच आहेत पण ते त्याच्यापेक्षा पलीकडचे होते. बाबासाहेब शिवमय आयुष्य जगले. प्रत्येक गोष्ट प्रत्येक आचरणात याच्यात कधीही कुठलाही शत्रू नाही. प्रत्येकाला त्यांनी कोणी त्यांच्याबद्दल वाईट वक्तव्य केलं काही केलं तरीही ते सोडून द्या, आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपण आपलं कार्य करत राहायचं. शिवाजी महाराजांनी जे काही शिकवलं आहे त्याप्रमाणे आपण वागायचं, त्याप्रमाणे राहायचं, हेच ते आम्हाला लहानपणापासून सांगत आले आणि ते स्वतः ते अंगीकारत होते. प्रत्येक वेळा त्यांनी शिवाजी महाराज हेच आत्मसात केले. कुठल्याही याच्यात प्रसंगी म्हणजे मी तर अगदी त्यांना माझ्या जन्मापासूनच ओळखतो आहे म्हणायला हरकत नाही, इतकं नितांत प्रेम केलं शिवाजी महाराजांवर. इतकं प्रेम केलं, गड किल्ले हे फिरायचे, हे नुसतं फिरायचे नाही, त्याच्यातनं आपण काय शिकतो आहे, शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं आपण काय शिकलो, प्रत्येक वेळा त्यांना असं वाटायचं की हे नवीन पिढीने शिकावं, नवीन पिढीने आत्मसात करावं. त्यांचे आठवणी किंवा असं सांगायचं म्हटलं, रात्री 2 वाजता त्यांना उठवून जर म्हटलं तुम्ही की बाबासाहेब अमुक अमुक या किल्ल्यावर कधी काय घडलं, तर ते साला तपशिलानुसार प्रत्येक गोष्ट सांगायचे. म्हणजे आम्हाला असं वाटायचं की ते जे काही सांगतायत ना तर ते सांगत नाही आहेत, ते बघितलेलं तुम्हाला कथन करतायत. कारण एखादी गोष्ट आपण जेव्हा सांगतो त्यावेळेला आपण ती कुठे बघितली तर प्रत्यक्ष आपण सांगू शकतो, असे ते सांगायचे. आम्हाला अनेक वेळा वाटायचं की नाही, हे त्यांनी कुठेतरी ते तिथे असावेत, महाराजांच्या काळात हे समोर असावेत, त्यांनी ते घडलेलं बघितलेलं असावं म्हणून ते कथन करतायत. त्यांचं व्याख्यान ऐकताना आपल्याला प्रत्येक वेळा असं वाटायचं की शिवाजी महाराज आपल्यासमोर उभे राहायचे, साक्षात शिवाजी महाराज आपण बघत होतो. हे जे त्यांनी घडवलं महानाट्याच्या अनुषंगाने आणि त्यांनी जे नाट्य उभं केलं हत्ती घोडे, त्यांचं स्वप्नच ते होतं की शिवाजी महाराज प्रत्येकाला त्यावेळेसचं हे कसं असेल आणि शिवाजी महाराज कसे कुठल्या प्रसंगातनं त्यांनी हे संपूर्ण मोगलाई आदिलशाही निजामशाही यांच्यामधून स्वतः स्वराज्य उभं केलं. आज शिवाजी महाराजांना जे आपण ओळखतो आहे ते घरोघरी पोहोचवण्याचं फार मोठं कार्य बाबासाहेबांनी केलेलं आहे असं म्हणा वावगं ठरणार नाही. कदाचित आपण फार मागे राहिलो असतो शिवाजी महाराजांच्या बाबतीत की जर बाबासाहेबांनी शिवचरित्र कथन केलं नसतं, असं मला अगदी प्रामुख्याने सांगावं असं.